वडिलांनी बँकेचे कर्ज काढले होते, मात्र आजारामुळे ते बँक कर्ज न भरू शकल्याने बँक कर्जदार वडील आणि आईचा पुढे मृत्यू झालाय. या दरम्यान दोन मुलं व आजी घराबाहेर असताना बँक अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता घराला कुलूप लावण्याचा आरोप बँक कर्जदाराच्या मुलाने केला आहे. भर पावसात आता दोन मुलं आणि आजीचा संसार उघड्यावर आला आहे. यावर संबंधित बँक विरोधात कारवाई करण्यात यावी असे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जनता कॉलनी गोपालनगर परिसरात राहणारे सुभाष पांडुरंग इंगळे यांनी बँकेचे 4,59,300 रुपये असे गृहकर्ज काढले होते. सुरुवातीला त्यांनी मासिक म्हणून बँकेचे काही प्रमाणात कर्जसुद्धा फेडले होते. पुढे मात्र घरामध्ये सतत आजारपणा आणि मोठ्या प्रमाणात वैद्यकीय औषधी खर्च झाल्याने बँकेच्या थकीत किस्ती भरता आल्या नाही. गृहकर्जाची परतफेड करण्यापूर्वी कर्जदाराचा जर मृत्यू झाला तर कर्जाची रक्कम बुडू नये म्हणून इन्शुरन्स दिले जाते. या दरम्यान कर्जदाराचा जर मृत्यू झाला तर गृहकर्जाची थकीत रक्कम परतफेड करण्याची जबाबदारी लाईफ इन्शुरन्स कंपनीची असते. या दरम्यान सुभाष इंगळे यांच्यावर 3,50,000 रुपयाची थकीत कर्ज होते. यात सुभाष इंगळे व त्यांची पत्नी वर्षा इंगळे यांचा 2023 रोजी मृत्यू झाला. आता घरात कमावता व्यक्ती कोणीच नसल्याने लहान दोन मुले व आजी यांच्यावर संपूर्ण जबाबदारी आली होती. आता याच बँकेने सुभाष इंगळे यांच्या गोपालनगर जनता कॉलनीत येथील राहणाऱ्या प्लॉटवरील घराला सील ठोकून कारवाई करण्यात आल्याने लहान दोन मुले व वृद्ध आजीचा संसार उघड्यावर आल्याचे मुलगा अंकुश इंगळे यांनी प्रतिज्ञेत स्पष्ट केले. वडिलांनी बँकेचं कर्ज घेतलं होतं तर आम्हाला त्यांनी भर पावसात घराच्या बाहेर काढले आणि त्या घराला सील लावले. आम्ही कलेक्टर सरांना निवेदन दिलं, विभागीय आयुक्तालयांना निवेदन दिलं. आजीला सोबत घेऊन थेट उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. कोणतीही पूर्वसूचना न देणाऱ्या बँके अधिकारी विरोधात कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मृत सुभाष इंगळे यांचा लहान मुलगा अंकुश इंगळे यांनी आपली व्यथा स्पष्ट केली. आता वळूया पुढील बातमीकडे.